कोरोना महामारीनंतर आर्थिक गणित डगमगले होते. अशा परिस्थितीत खर्चिक शेती केली, शेतीची 4 महिने मशागत केली, शेतात भातरूपी सोनं लागलं होतं. शेतकरी राजा आनंदात होता. भात कापणीची तयारी होती, पण निसर्गाने साथ नाही दिली. अवकाळी पावसाने शेतात पाणी साचलं आणि तोंडातला घास हिरावून नेला. अशी परिस्थिती आहे वसईविरार पूर्व भागातील शेतकऱ्यांची. अवकाळी पावसामुळे विरार पूर्व भागातील आडणे, भाताने, नवसई, जांभुलपाडा, भिनार, आंबोडे या गाव परिसरातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. येथील शेकडो बाधित शेतकऱ्यांनी त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. आडणे गावातील शेतकरी भरत मदन पाटील यांच्या 5.5 एकर भातशेतीत अजूनही पाणी असून त्यांचा पैसा व मेहनत पाण्यात गेली आहे. नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. बघा, आता आम्ही सुरुवात करणार कापणीला आणि अवकाळी पावसामुळे हे असं नुकसान झालं. आमची पूर्ण कवटीत निघून गेलेले पाण्याखाली आणि एवढं नुकसान झालं का कापू मी शकत नाही का काहीच करू शकत नाही. आम्ही त्याला माणसं पण मजूरकार पण लावू शकत नाही अशी अवस्था झाली या शेतीची. किती शेतीचं नुकसान झालं आहे तुमच्या? तरी पण भरपूर म्हणजे ह्या एवढा हा परिसर अख्खा पूर्ण टोटल गेलेला आहे पाण्याखाली. माता शेती आता कापू शकत नाही तुम्ही? नाही नाही, काय कापणार? बघा ना तुम्ही, आता हे किती पूर्ण रहू आले, पुन्हा भात रुजले त्याच्यात पाण्यावर, पूर्ण पाण्यात भरलेले, काय कापणार? बघा ना, कापाल तरी कुठल्या हिसाबात? वर्षभराची तुमची कमाई, पूर्ण मेहनत आणि कमाई पूर्ण पाण्यातच गेली आमची कमाई पूर्ण. सरकारकडे काय मागणी कराल? सरकार, आमची एवढीच इच्छा आहे का सरकारने येऊन, अधिकाऱ्यांनी येऊन बघून जावे आणि सर्व गावकऱ्यांचं हे नुकसान झालेलं आहे. आम्हाला याची गावकरी अधिकारी येऊन चौकशी करून आणि आम्हाला भरपाई मिळावी हीच आमची आवश्यक. आमचं पूर्ण वर्षाची खावटी पूर्ण पाण्यात गेलेली आहे. वर्षभर खावटी आम्ही काय नुकसान एवढं भरपूर झालं म्हणजे आम्ही खावटीची पूर्ण पाण्याखालीच गेले पूर्ण. वसईविरार महापालिकेत प्रथमच 3 सदस्यीय प्रभाग रचना होणार आहे. 3 प्रभागांचा 1 प्रभाग होणार असून 126 नगरसेवकांचे 42 प्रभाग नव्याने होणार आहेत. महापालिकेला नवे प्रभाग करून 18 नोव्हेंबरपर्यंत आराखडा तयार करण्यास निवडणूक आयोगाने सांगितले होते. मात्र प्रभाग रचना आराखडा होऊ शकला नाही. आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आराखडा तयार करण्यात येणार असून प्रभाग कसे होतील याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. मांडवी पोलीस ठाण्या हद्दीतील उसगाव येथे रस्त्याच्या कडेला ड्रममध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खलबल उडालेली आहे. ड्रममध्ये कपड्याने बांधून ठेवलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे प्रथमदर्शी नागरिकांना आढळून आले. अज्ञात व्यक्तीने हत्या करून ड्रममध्ये मृतदेह फेकून दिला असल्याचे घटनेवरून समजते. याबाबत मांडवी पोलीस अधिक तपास करीत आहेत. वसई जनता सहकारी बँकचे चेअरमन तथा संजीवनी हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापक महेश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संजीवनी हॉस्पिटल मेडिकल स्टोअरचा शुभारंभ आज करण्यात आला. याप्रसंगी संजीवनी रुग्णालयाचे पदाधिकारी, ट्रस्टी, रुग्णालयाचे डॉक्टर, बहुजन विकास आघाडी झोपडपट्टी सेल कमिटी अध्यक्ष प्रदीप मिश्रा आदींची उपस्थिती होती. वाढीव वैतीपाडा गावात पालघर पंचायत समिती सभापती रंजना म्हैसकर यांनी विकासकामासंदर्भात भेट देऊन चर्चा केली. सदर दौऱ्यामध्ये शिवसेना पालघर जिल्हा महिला आघाडी संघटिका ज्योती मेहर, माजी उपसभापती मेघन पाटील, पंचायत समिती सदस्य कामिनी पाटील तसेच शिवसेना उपविभाग प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य नवघर वंदेश पाटील, युवा कार्यकर्ता हर्षद पाटील, विनायक पाटील व शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते. सदर भेटीमध्ये विकास कामांचा आढावा घेऊन लोकांच्या समस्या समजून घेऊन लवकरात लवकर सोडवण्याचे प्रयत्न करू असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. यावेळी वैतीपाडा येथील गावदेवी मंदिरासाठी पत्र्याचे शेड बनवण्यासाठी मेघन पाटील यांनी पत्रे दिली.